अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यानंतर ट्विट करत विखे पाटील यांनी केंद्राचे आभार मानले. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी होती. अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करा अशी मागणी होती आणि अखेर या मागणीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आज ती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून जिल्ह्याला नाव देण्यात आलेलं आहे. तसेच आपण ज्या जिल्ह्याला नाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जे आपल्या भूमिका मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये नगर शहरामधून याच अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून एक मोठी रॅली निघून तोंडीपर्यंत गेली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश गेला आणि या लोकांच्या भावनेला हा साथ घालून केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली आहे.